आज आपण शिकणार आहोत दहा पाच आणि दोनच्या विभाज्यतेच्या कसोट्यांबद्दल आपण इयत्ता सहावीमध्ये विभाज्यतेच्या काही कसोट्या शिकलो तुम्ही व्हिडिओ थांबून दिलेल्या सारणीने उजळणी करू शकता तुम्ही कधी विचार केला आहे का की या संख्येमध्ये विभाज्यता कशी समजते किंवा या कसोट्या कसे कार्य करतात या व्हिडिओमध्ये आपण दहा पाच आणि दोनच्या विभाज्यतेच्या कसोट्यांबद्दल जाणून घेणार आहोत आता चला विभाज्यतेच्या कसोटीबद्दल बोलूया दहाची विभाज्यतेची कसोटी आपल्याला सांगते की जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल तर ती संख्या दहाने विभाज्य असते जसे दहा पन्नास दोनशे तीस चार हजार पाचशे इत्यादी या सर्व संख्या दहाने ने विभाज्य आहेत चला ही कसोटी कसे कार्य करते हे समजून घेऊया समजा आपण एक संख्या अशा प्रकारे घेतली यामध्ये ए एकक स्थानचा बी दशक स्थानचा सी शतक स्थानचा अंक आहे आणि हे बिंदू आपल्याला सांगतात की सी च्या डाव्या बाजूला आणखी अंक असू शकतात आपण या संख्येला विस्तारित रूपामध्ये म्हणजे जनरल फॉर्ममध्ये याच प्रकारे लिहू शकतो आपल्याला माहित आहे की दहा शंभर इत्यादी संख्या दहाने विभाज्य आहेत म्हणजेच यांचा दहाने भागाकार केल्यास बाकी शून्य येते या प्रकारे आपण म्हणू शकतो की दिलेल्या सर्व संख्या देखील दहाने विभाज्य असतील या संख्या दहाने विभाज्य असल्याने यांची बेरीज देखील दहाने विभाज्य होईल अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की ही संख्या तेव्हाच दहाने भागली जाईल जेव्हा अंक ए देखील दहाने भागला जात असेल तुम्ही सांगू शकता का की या सर्व अंकांपैकी कोणता अंक दहाने विभाज्य आहे विचार करा विचार करा एकदम बरोबर यामध्ये केवळ शून्य हा असा एक अंक आहे जो दहाने भागल्यास बाकी शून्य मिळते अन्य कोणत्याही अंकाला दहाने भागल्यास बाकी शून्य मिळत नाही त्यामुळे फक्त शून्यच दहाने विभाज्य आहे अन्य कोणताही अंक दहाने विभाज्य नाही याचा अर्थ हा आहे की जेव्हा शून्य असेल केवळ तेव्हाच ही संख्या विभाज्य होईल परंतु एकक एकक स्थानी स्थानी आहे याचा अर्थ हा झाला की जेव्हा शून्य असेल केवळ तेव्हाच संख्या, संख्या दहाने विभाज्य होईल आता चला जाणून घेऊया पाचच्या विभाज्यतेच्या कसोटीबद्दल ही कसोटी आपल्याला सांगते की जेव्हा संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती संख्या पाचने विभाज्य असते चला ही कसोटी कसे कार्य करते ते समजून घेऊयात समजा आपण एक संख्या अशा प्रकारे घेतली आपण या संख्येला या प्रकारे लिहू शकतो आपण पाहिले आहे की दर्शविलेल्या सर्व संख्यांना दहाने भाग जात आहे या संख्या दहाने भागल्या जातात म्हणून याची बेरीज देखील दहाने भागली जाते येथे दहा ही संख्या पाचच्या पटीत आहे त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की या सुद्धा भाग जाईल अशा प्रकारे आता या संख्येची विभाज्यता केवळ एकक स्थानाचा अंक ए वर अवलंबून आहे जर ए पाचने ने भागली जात असेल तर ही संख्या पण पाचने ने भागली जाईल परंतु फक्त शून्य किंवा पाचच असे अंक आहेत जे पाचने ने भागले जातात इतर कोणतेही अंक पाचने भागले जाऊ शकत नाहीत या प्रकारे आपण म्हणू शकतो की जर संख्येच्या एकक स्थानावर शून्य किंवा पाच यापैकी कोणताही एक अंक असेल तरच ती संख्या पाचने ने विभाज्य होते आता चला जाणून घेऊया दोनच्या विभाज्यतेच्या कसोटीबद्दल ही कसोटी आपल्याला सांगते की जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी अंक शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एक असेल तर ती संख्या दोनने ने विभाज्य असते चला कारण काय आहे ते जाणून घेऊया संख्या जसे की दोन चार सहा आठ दहा बारा चौदा इत्यादींना दोनने ने भागले असता बाकी शून्य येते अशा संख्यांना आपण समसंख्या म्हणजे इव्हन नंबर्स म्हणतो परंतु संख्या जसे की एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा इत्यादीला दोन ने भागले असता बाकी शून्य नाही मिळत अशा संख्यांना आपण विषम संख्या म्हणजे ऑड नंबर्स म्हणतो आपण पाहू शकतो की कोणत्याही समसंख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एक अंक असतो जेव्हा की कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात किंवा नऊ यापैकी एक अंक असतो समजा आपण एक संख्या या प्रकारे घेतली आपण या संख्येला या प्रकारे लिहू शकतो आपण पाहिले आहे की दर्शविलेल्या सर्व संख्यांना दहाने भाग जात आहे या संख्या दहाने भागल्या जातात कारण यांची बेरीज देखील दहाने भागली जाते येथे दहा ही संख्या दोनच्या पटीत आहे त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की ह्या बेरजेला पण दोनने भाग जाईल या प्रकारे जर आपण हे मानले की ही संख्या दोनने ने विभाज्य आहे तर याचा अर्थ असा आहे की ही एक समसंख्या आहे म्हणजेच या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एक अंक असेल म्हणजेच ए चे मूल्य शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एक अंक असेल त्यामुळे आपण म्हणू शकतो की जर संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एक अंक असेल तर ती संख्या दोनने विभाज्य असेल आता तुम्हाला दहा पाच आणि दोनच्या विभाज्यतेच्या कसोट्या समजल्या असतील आज आपण दहा पाच आणि दोनच्या विभाज्यतेच्या कसोटींविषयी शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित काही उदाहरणे पाहणार आहोत